tupiță-i. E balacalata. E mai mai lichi tu mi-e exalat. Kai mai lichi exalat, măje, hem mărhen la munte, thamba thamba tari pan bășuila ian. Kai să khom tun la aplo ai. Sar thambaiță. Hai ca. Asta e cam cara. Digo. Tu bi bai ne, tu je mai bi bai, ani zau bi bai. A malas nai ta mala kai zalaiță ita. Să le lugun da. Na na, barabar e na, tu mă loc calai faci na. Apan phone chelta na, tu mi miss call baga na teja modi. Tu mi bai roa, tu mi bai roa, tu mi bai roa. तुम्ही साठी तकतकय ओए तुमची देवा 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 अर्धा किलो कमी पडेन म्हणून हे बघा मित्रांनो हे सकाळी आणलेलं तुम्ही लाईव्ह मध्ये बघितलं असेल हे बघा तेवढं कमी पडेन म्हणून डबल त्यांनी आणखीन अर्धा किलो मग चिकन आणायला लावलं देवा 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 किती हलकट होतो तुम्ही अरे एक तर मी कर लागलोय मग कारण तुमच्याकडून टेस्टी होती म्हणून तुम्हाला करायला होतो आम्हाला येत नाही मग काही मी कशाला म्हणते हे बघा सामाई नाना हो फोडते ना हे बघा मित्रांनो आता इथं चुलपिटविली ना आता चव्हाण साहेब करणार आहेत मस्त टेस्टीवाली बिर्याणी यांच्या हाताला पण खरं म्हणेल बिर्याणी खूप छान होती बरं का यांनी केलेली अंत तक बने राहू अंत तक बने राहू क्यों की आजची अँकरिंग मी करणे वाली हूँ चला आता बसण्यासाठी टाकले आता मस्त आपण पटांगणाला तिसरा पार झाली आज संडे फंडे येस तिसरा पार झाली आहे आता संडे फंडे तर चिकनचा डे आता मस्त आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे चव्हाण साहेब बिर्याणी करणार आहेत मी त्यांना हेल्प करणार आहे सगळ्यात पहिले कांदा चिरून घ्यायचा आहे घ्या लय छान करतात बरं परतान सगळं परतान ओके ओके तुमच्यासाठी एक गाणं म्हणू का तुमचं हे असं एवढं मेहनतीने बिर्याणी करायला तर मला आठ चव्हाण साहेबाचा नाद नाही केला कुणी बनले लाखो दिलो की शान असे होते ते दिलदार आहेत ते दिलदार आणि असेच आम्हाला बिर्याणी खाऊ घालीत राहणार दिलदार अगेन चव्हाण साहेबाचा नाद नाही केला कुणी बनले लाखो दिलो की जान पिले म्हणतो भारी झालं पिले म्हण म्हणतो कंबर दुखायले काय वाकू वाकू मामा याच्यात का मामा याच्यात का मामा याच्यात तयार करून ठेव म्हणजे मामा आले की खाऊ तुम्हारे इरादे कुछ नेक नहीं लग रहे मेको मामा याच्यात म्हणलं ता अगोदर अरे मामा याच्यात बनवून ठेव म्हणजे मामा आले की खाऊ मामा किती वेळ अर्धा तास लाव लवकर फोन बरं बरं बनवा तुम्ही पहिले बनवा काय झालं आता मी काय बनणार नाही तुम्हाला का शिकून घे मला ते डोक्यातच बसत नाही कितीदा बघितली तरी मी बसत नाही तुमच्याच हाताची टेस्टी लागती तुम्ही एक दिवशी भेटला नव्हतात का याला त्या दिवशी आम्ही बनवली होती पण ती तसली झालीच नाही म्हणून तुम्हाला ठेवली नव्हती मग आता ती तुम्हालाच बनवावं लागेल तुला काय करतो स्टेप बाय स्टेप सांगतो कसं कसं करायचं नाही तुम्हीच बनवित ना मला नाही बघ नको नको तुम्हीच बनवित जा मला घाल पुलात पुलात कशाला नाही बिर्याणी कोण करीन नीट नीट बघा ती शिजती का बघा हवा लागायली म्हणून हे लावले हुशार झाले ते पण हे आता येईल यांना बिर्याणी पहिल्यांदा थोडं तुमची तुकत होती आता परफेक्ट झाला राहायचं ना आपल्याला तीन वर्षभर शिकावं लागेल ना सगळ्या गोष्टी शिकावं लागेल ना मग स्वतःहून म्हणत नाहीत मी चिकन घेऊन येतो करतो म्हणून त्या पप्पालाच तांगाडतात त्या दिवशी मी चाललो होतो आणायला पाव किलो मामा म्हणले ना हो तुम्ही जा पाव किलो म्हणजे किती अर्धा किलोचे अर्ध छटाक पाव किलो म्हणजे पाच छटाक हा का त्यातले छटाक छुटाक आणतो काय नाही पाव किलो अर्धा किलो पावला बरं बरं भारी झालती ना बिर्याणी खाल्ली बाबा मी तर मी बी खाल्ली भयानक पोट भरून लईच टेस्टी बी झाली होती ना लकनला लईच भारी बिर्याणी करता येते हा आले काय मामा राम राम जा भाई राम राम या बसा काय बसा बसा खाली तर बसा काय चाललं लय झोप लागली बघ मला तर काय नाही ते रातभर जागलो की अहो आमच्या आधी बिर्याणी खाऊन बसलात तुम्ही आणि लय जागले काय मग आणून दिलं 10-11 वाजता खाल्लं पिलं नाश मध्ये झोपले तुम्ही मी ह्यांना म्हणलो तरी मी हा हिला मला तरी येऊन द्यायचं ना
काय मी काय म्हणलं होतं, तुम्ही म्हणलात की तू घेऊन बस म्हणून, मला लय भूक लागली वाट म्हणून जेवायला. हे मी थांबा थांबा म्हणत होते, तुम्ही म्हणलात मला वाट म्हणून जेवायला. खोटं बोलत नाही मी, काय माहिती का, इथं जाऊ द्या. मामीला काय म्हणलंय, मामाला फोन लावा ना. काय म्हणलंय, ते जेवत नसेल म्हणले एवढ्या लवकर, ते पार संध्याकाळी जेवत आहे. फोन बी लावला होता पण हे उचललाच नाही. नाही नाही खाऊन पिऊन सगळे झोपते, ती ऐस करते, ही ऐस करते आणि उपाशी मरतोय. मी म्हणत होते बर का, मी म्हणत होते पप्पा ह्यांना म्हणलं होत जावाई. थांबा मी तरी जावाई, मी समजा पार काय थोडाफार काय पडक नाही. उदाहरण ही पोरगी तुमची काम नाही फोन लावायचं, तुमच्या बायकोचं काम नाही तुम्हाला फोन लावायचं. बायकोचा फोन काढून मला तुम्ही उचला, पप्पा फोन उचलला नाही ह्यांना. थांबा थांबा मी तुम्हाला थांबा थांबा मला म्हणत होते, तुम्हाला थांबा बरोबर नाही, तुम्हाला मी थांबा थांबा म्हणत होते. हे चुकीचं आहे अध्यक्ष महोदय, हे मला कळलं आता. हे चुकीचं आहे, माहिती की तुम्ही एक झालात. काय माहिती की एक झालात, म्हणजे हे ह्यांना म्हणते थांबा थांबा तरी पण बसविलं येण. काय खाऊन पिऊन आपलं आयुष्य. मी नग नग म्हणत होते बर का ह्यांना, कळत आहे का त्यांना. मी सगळं मी करतोय आणि मलाच नाही. तरी माझ्या नरड्यातून घास तीनदा अडकलाय. कशाचा अडकलाय? तीनदा अशा मुचके लागल्या मला. मी म्हणलं काय म्हणलं, मामा मामा हे काय म्हणले ते सांग. मामा असतील आणि जेव किती खोट बोलायचा तू. तुम्ही काय ह्यालाच अक्कल पाहिजे.